प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। केंद्र सरकारने नुकतेच कृषी विधेयक पारित केले आहे, मात्र हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याने त्या विरोधात देशभरात आंदोलने केली जात आहेत। दिल्लीत देखील काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे, मात्र हे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी शेतकरी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जळगाव जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। यामध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खळसे, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक कायदा लागू केला आणि सोबतच राज्यात महाराष्ट्रासह देशभरात या कायद्याला विरोध सुद्धा करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन नेण्यात आलं। सोबतच रास्ता रोको आंदोलन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत आहे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, जाणून घेऊया यांच्याकडनं कृषी विधेयक कायद्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, तर नेमकं काय मागण्या आहे तुमच्या, काय सांगा? जे केंद्र सरकारने शेतकरी विरोधात जे धोरणं काढलेली आहे त्याच्या संदर्भातलं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्यातर्फे आज एक आंदोलन करण्यात येत आहे। जे जे विरोधी धोरणं काढलेले ते केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा। जगाचा पोशिंदा जगला तर पूर्ण संपूर्ण जग जगेल, याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज पाठिंबा देत आहोत। सोबत आहे कल्पनाताई पाटील, महिला जिल्हाध्यक्ष, यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ताई, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, काय सांगाल तुम्ही थोडक्यात? आज आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडी, राष्ट्रवादी पूर्ण जिल्हा आमदार खासदार सगळे उपस्थित होतो। पाचवी बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने गेल्या 17 नोव्हेंबरला जो कायदा पास केला, कोणालाही विश्वासात न घेता, शेतकऱ्यांच्या हिताचा विषय न करता त्यांनी जो हा कायदा केला, ह्या दबंग मोदी सरकारच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात आजचे हजारो शेतकरी, 50,000 शेतकऱ्यांवर जवळजवळ गुन्हे दाखल झालेत। हजारो शेतकरी, जवळजवळ 1,20,00,000 काल आकडा होता, यांनी 15 राज्याच्या सीमा ब्लॉक केलेल्या आहेत आणि आज मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे। आज चर्चेच्या चौथी फेरी अंती त्यांचा काय निर्णय होतो हे माहिती नाही, पण आपल्याला ज्यांना शेतकऱ्यांचा जो पोशिंदा आहे, जो बळीराजा आहे, त्या शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय कुठलाही मोदी सरकार घेत नाही आहे। साधारणतः ह्या कायद्यामध्ये जे 3 कायदे आहेत त्याच्यातलं शेतकऱ्याच्या मिनिमम प्राईस किंवा हमीभाव प्रमाणे त्यांचा माल खरेदी करावा हे विधेयकसुद्धा सरकार करत नाही, याचा अर्थ मोदी सरकारला हे केंद्र शासनाला ह्या शेतकऱ्याला भांडवलदाराच्या दावणीला बांधायचं आहे। आणि त्या विरोधात आज आम्ही त्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज आम्ही इथे आज हे आंदोलन केलेलं होतं। त्याने जे 5वी बहुमताच्या जोरावर जे अनेक निर्णय घेतले, असे किती मोदी ऍक्ट ऑफ मोदी लागू करणार आहेत? तुम्ही नोटाबंदी लागू केलं, आम्ही ऐकलं, काही आवाज उठवला नाही। तुम्ही 370 कलम रद्द केलं, आम्ही ऐकलं, आवाज उठवला नाही। पण हजारो लोकांचा, हा हजारो लाखो शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल मोदी सरकार, तर त्याच्या विरोधात नक्कीच आता संतोष आहे आणि त्याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो हे आपण बघताच आहे। हजारो शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत, त्याच्यावर अश्रुधुराचा वापर होतोय, बळाचा वापर होतोय, 50,000 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्याचं नक्कीच कुठेतरी आता चित्र बदलायलाच पाहिजे अशी आम्हाला आशा असते। त्याच्या विरोधात आम्ही त्यांना शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आज इथे आलो होतो आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडण्यात आलेलं होतं, सोबतच रास्ता रोको सुद्धा या ठिकाणी झालं होतं। आता बघूयात की पुढे काय होतं। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।